एका उसाची किंमत 12 रुपये आहे. रस्त्यावर ट्रॅक्टर मधून कोणी ऊस घेतला तर शेतकरी हसून म्हणतो, घ्या त्यात काय एवढं. आणि मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही. मित्रांनो, शेतकरी जगाला पाहिजे, कारण इंडिया किती डिजिटल झालं ना, तरी भाकर मात्र डाउनलोड करून मिळणार नाही. सोडून जायचंय ना तर जाऊ द्या ना, का बळच पकडून ठेवलंय ना, त्यात प्रेम चांगलं वाटत, भीक नाही. ना कधी कुणाच्या पुढं ना कधी कुणाच्या माग, एकटाचे कायम वाजना ते. इंटरेस्ट कशात, पैसे किती छापतोय म्हणून मी तेव्हापासून लोकांना सांगतोय, तुमची डिग्री किती आहे, ज्ञान किती आहे, याला दुनिया काहीच मोजत नाही. तुमच्या खिशात किती पैसे आहेत याचीच बाजारात किंमत. मला फक्त एकच मिती वाटायची, तुला गमवायची. आणि आज तुम्हाला सोडून माझी ती पण भीती घालवली. अगले जन्म विच अल्लाह ऐसा खेल रचा के भेजे, मैनू तू बना के भेजे, तेनू मैं बना के भेजे. कसं आहे ना मित्रा, तसा तू माझ्यासाठी हिरा आहे रे, पण कसं आहे ना, त्या लोहाराला नको विचारू तुझी किंमत काय आहे. ओ लाखो मिले कोई भी ना तुमसा मिला. आयुष्यात खेळ कोणताही खेळा हो, पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्यांच्या भावनांचा विचार करून खेळा. कारण दिवस जरी 24 तासांनी बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदांनी बदलत असते. तुझ्या आधी कोण नव्हतं आणि तुझ्या नंतरही कोण नसणारी, मित्रा या हृदयात फक्त तुझी जागा असणारी. अहंकाराची उडी लेवल टिकत नसती हो शेख, कारण की वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. मुलींनो, तुम्ही म्हणता ना का रे, तुम्ही फक्त मुलांच्याच मैत्री बद्दल बोलता, मुली कधी मैत्री करत नाहीत का? करतात ना, मुली पण मैत्री करतात, पण मुली फक्त नावासाठी मैत्री करतात. तुमच्या मैत्रीत कसं आहे, तुमच्या मैत्रीला तुम्ही फोन लावला कसं म्हणता, हॅलो कुठे आहेस ग? आम्ही आमच्या मित्राला फोन लावला ना आम्ही असं म्हणतो. काय रे चिवत्या, कुठे विसरला का बापाला, ये की लवकर. तुमच्या मैत्रीत कधी मॅटर झाला ना तर तुमच्या मैत्रिणी म्हणतात, नको नको माझ्या घरी, कळलं तर पप्पा खूप मारतील. आमच्यात तसं नाही, आमच्यात पहिले आमचे मित्र म्हणतात, भाऊ तू ठीक आहे ना, बाकीचं आपण बघून घेऊ. आमच्या मैत्रीत आम्ही जीव द्यायला बी तयार आहे, जीव घ्यायला बी तयार आहे. तुमच्या मैत्रीत तसं नाही, उगाच नाही आमचा जीव मुलींमध्ये कमी आणि आमच्या मित्रांमध्ये जास्त आहे. आवडेल मला सोबत तुझ्या राहायला, हातात तुझा हात धरून, डोळ्यात तुझ्या पायाला. श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखं जगण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगलं की आयुष्या बाबतीत कसल्या तक्रारी उरत नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका, मग समोरचा कितीही जहागीरदार असो. मुलींनो, जसं तुम्ही म्हणता ना प्रत्येक मुलगा हा एक सारखा असतो, शेवटी धोकाच देतो, तर तसं नाही. जसं प्रत्येक मुलगी वाईट नसते ना, तसं प्रत्येक मुलगा हा वाईट नसतो. तुम्ही फक्त आमच्यावरती शेवटपर्यंत प्रेम करा, आम्ही तुमच्या प्रेमासाठी आमचा जीव द्यायला पण तयार आहे. तुम्ही फक्त आमच्यासोबत लॉयल राहा, जे काय असेल ते तोंडावरती बोला. हा, आम्ही तुमचा बॉयफ्रेंड मागायला पण तयार आहे, पण तो 2 दिवस ओळखला जाणार नाही. तर स्वतःच्या मितीवरती काहीतरी करून दाखवून तुमच्यासोबत लग्न करणार बॉयफ्रेंड मला आम्ही तयार आहे. तुम्ही फक्त आम्हाला धोका देऊ नका. आम्ही सगळ्यात जास्त आहे ना आमच्या आईला मानतो ना, आमच्या आईची शपथ. तुम्ही जर आम्हाला धोका दिला ना तर परत तुमच्याकडे कधी वळून पण बघणार नाही. हा, तुम्ही सोडून गेल्यावरती त्रास आम्हाला पण होतो, रात्रीचा आम्ही पण रडतो. तुम्हाला एकच सांगतो मुलींनो, प्रत्येक मुलगा हा एक सारखा नसतो. आता फक्त आपल्या कामाशी काम, बाकीच्या लोकांना लांबूनच राम राम. मग काय, संपला ना विषय. तुम्ही वाईट म्हणा किंवा चांगलं, मला माझ्या पद्धतीने जगायचे, मला स्वप्न नाही विकत घ्यायची,
मला फक्त आयुष्य जगायचंय. मन उधाण वाऱ्याचे गुज. अरे दळमात्र्यांनो, रक्तानी इतिहास दिलाय महाराजांनी. असा शाहीने पुसला जाणार नाही, फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला. तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है. सररर होलिका जले, शत्रु राख में मिले हमने जब जब समशीरे. ज्यांच्याशी बोलणं टाळतोय ना, त्यांनी समजून जा की तुमची लायकी कळाली. मित्रा, जेव्हा जेव्हा गरज वाटेल मला तुझी, तू येशील ना. मित्र बोलतो मी तुला, तू मैत्रीचं नातं बरोबर निभावशील ना. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली आपल्या असण्याचं कारण बनणारी आपली एकमेव मैत्रीण. सगळं जग जरी आपल्या विरोधात असलं ना, तरी आपल्या पाठीशी खंबीरपर्यंत थांबणारी ती म्हणजे फक्त आणि फक्त आपली आई. हे काल रात्री हे कल्याणी, तेरा जोड धरा पर कोई नहीं मेरी माँ के बराबर कोई नहीं. लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, अरे पण त्याच्यासाठी तुमच्या डोळ्यात आदर असावा. आपण ते रॉयल वगैरे काय नाही येऊ, जे आहे ते रियल आहे. फक्त एका गोष्टीमुळे लव्ह मॅरेज सक्सेस होत नाही की घरी पप्पांना कळलं तर पप्पा ओरडतील, रागवतील, मारतील. अरे रागू द्या ना, जर प्रेम करताना तुम्ही घाबरत नाही ना, तर घरी सांगताना का घाबरता. जर तुमच्यावरती प्रेम करणं खरंच तेवढं लायकीचं असेल, तुमची रिस्पेक्ट करत असेल, तुमची केअर करत असेल, तर त्यासाठी खावा ना तुम्ही ओरडा, खावा ना मार. अरे तुमचे वडील किती दिवस मारणार आहेत, किती दिवस ओरडणार आहेत, एक दिवस, दोन दिवस, चार दिवस. शेवटी प्रत्येक बापाला त्याच्या पोरीचा आनंदच महत्वाचा असतो. जर हाच विचार प्रत्येक मुलींनी केला ना, तर प्रत्येक लव्ह स्टोरी ही सक्सेसच होईल. सवय नाही पाठीमागून बोलायची.